हॅलो मनु, ईशा कशी आहे ग? तिची तब्येत बरी नव्हती ना? बरी आहे. ओके. ऍक्च्युली काही नाही ग, काळजी वाटत होती तिची. औषध दिलंय मी तिला. यू फोन. ओके, ऐक ना, तिला माझी आठवण येते का ग? झोपली आहे ती. ओके, लवकर बरी होऊ दे हा ती. मी ठेवते आता फोन. बाय, गुड नाईट. मग तुझी काळजी कमी झाली ना आता? प्रत्येक वेळेला कुचकटासारखं बोलायलाच हवं का? म्हणजे तू खोटी नाटकं करायची आणि आम्ही त्यावर सिरियसली बोलायचं? काय खोटी नाटकं? हे बघ, ईशावर तुझं किती प्रेम आहे किंवा तू तिची किती काळजी करते हे आम्हाला वेगळ्याने दाखवायची गरज नाही. ते आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना मी खोटी नाटकं करते म्हणून? पण तुमचं आणि मानसीचं काय? तुम्ही ईशाला जे खोटं बोललात त्याचं काय? What do you mean? आय मीन मी तिची काळजी करते एवढंच खोटं बोलते रे मी तिला. पण तुम्ही काय सांगितलंय? दिल्लीत ईशाचे बाबा राहतात असं खोटं खोटं तुम्ही ईशाला सांगितलंय का? मग काय सांगायचं होतं? ती प्रश्न विचारते आम्हाला, तुला नाही. आम्हाला उत्तर द्यावी लागतात. अरे हो, पण मग खोटं कशाला बोलायचं? तुझं बरोबर आहे, तिला खरंच सांगायला हवं. पण त्याआधी खरं काय ते तू सांगायला हवंस ना, नाही का? म्हणजे काय? ईशाचे बाबा कोण आहेत, खरे बाबा, ते तू सांगायला हवं. बोल ना आता. तुला राग येतो ना आम्ही ईशाशी खोटं बोलतो? मग तू खरं सांग तिला.